नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीमाळा या यूट्यूब चॅनलवर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण शेती नुण नुण शेती जगतातल्या नवनवीन माहिती तंत्रज्ञान आपल्या आपल्यापर्यंत पोहोचवतच असतो तसेच शेती क्षेत्रातील नवनवीन देशी जुगाड शेतकरी बांधवांपर्यंत मी या यूटूब चॅनलच्या माध्यमातून पोहोचवत असतो तर मित्रांनो आज तर शेतकरी मित्रांनो मी आजचा विषय घेऊन आलो आहे की पावसाळी कांद्यावर पावसाळी कांद्याचा होणारा रोग प्रादुर्भाव आणि आत्ता अवकाळी पावसामुळे किंवा या धुक्यामुळे जो पीळ पडलेला आहे त्या पिळवर उपाय तर पावसाळे कांदे बऱ्याचप्रमाणे बऱ्याचपैकी बऱ्याच लोकांचे खराब झालेले आहेत ज्या लोकांचे कांदे शिल्लक का आहेत त्या कांद्यांपैकी त्या कांद्यांना काय उपाययोजना करून आपण आपले कांदे वा वाचू शकतो का याचा प्रयत्न बरेच शेतकरी बांधव करत आहेत त्या अनुषंगाने मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की पीळ पडलेले किंवा कांद्याची पात जमिनीला टेकली गेलेली असेल त्या कांद्यांना आपण नेमका कोणता उपाय करू शकतो अशा पद्धतीने कांद्याला पीळ पडलेला आहे हा आणि कांद्याची पाच जमिनीवर टेकलेली आहे म्हणजे दोन महिन उन ही कांद्याला साधी घोलटीसुद्धा वळ वळलेली नाही तर शेतकरी मित्रांनो अशा कांद्यांसाठी मी तुम्हाला एक औषध म्हणजे स्प्रे रिकमेंड करणार आहे तो स्प्रे जर तुम्ही घेतला तर तुमच्या जमिनीला टेकलेले कांदे किंवा कांद्याला आलेला पिळा हा नव्वद टक्केपर्यंत क्लिअर होऊ शकतो म्हणजे सुधरू शकतो आणि कांद चांगल्या कि पद्धतीने किंवा मग प बऱ्या पद्धतीने प्रोग्रेस व्हायला सुरुवात होईल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की हमला पाचशे पन्नास ड्रोन दमन आणि बॅलेन्सर कारण बॅलेन्सर अशासाठी की आता बऱ्याच प्रमाणात विहिरींचे पाणी नवीन पाऊस पडल्यामुळे खराब झाले असेल त्यासाठी पी एच कंट्रोल पी एच बॅलेन्सर आपल्याला वापरायचं आहे ते एकास दोन या प्रमाणात घ्यायचं आहे हामला पाचशे पन्नास आपल्याला वीस एम एल प्रतिपंप म्हणजे पंधरा एम एलच्या पंपला वीस एम एल ड्रोन एकास एक म्हणजे पंधरा एम एल घ्यायचे आणि दमल एकास अर्धा घ्यायचा हा स्प्रे मारल्यानंतर तुमच्या कांद्याला पाच ते सहा दिवसात नक्की तुमच्या कांद्याला फरक जाणवेल कारण आत्ताचे कांद्याचे भाव जे आहेत ते, ते भरपूर राहणार आहेत कारण पावसाळी कांद्याचे भाव पावसाळी कांदा भरपूर प्रमाणात खराब झालेला आहे त्या अनुषंगाने तुम्ही हा स्प्रे करा आणि खाद्य जर तुम्ही आजूपर्यंत दिलेलं नसेल तर तुमच्या स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे स्टार ग्रो हे बायोसिल कंपनीचं खाद्य आहे हे खाद्य दिल्यामुळे तुमच्या कांद्यांच्या पांढऱ्यामुळे वाढ होतील आणि कांद्यांना इम्युनिटी बूस्टर मिळेल त्यामुळे तुमच्या कांद्यात दुक्यांमध्येही तुमचे कांदे वाचणार आहेत आणि तुमच्या कांद्यांना एक प्रकारे एनर्जी इंजेक्शन म्हणून हे काम करेल हे एकरी आठ ते दहा किलो वापरायचे आहे यामुळे कांद्यांची प्रचंड सुधारणा होते तर मित्रांनो हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझ्या व्हिडिओला कमेंट करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सब सबस्क्राईब करा